वाहतूक नियम न पाळणे, परवाना नसणे, हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते। मात्र वाहन चालकांकडून 500 हजाराच्या जुन्या नोटा दिल्या जात आहेत, त्यामुळे कारवाई करूनही सुटे पैसे अथवा नव्या नोटा नसल्यामुळे दंड कसा आकारावा, कारवाई कशी करावी असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडलाय। पनवेल शहर, खांदा वसाहत, नवीन पनवेल, कळंबोली परिसरात दररोज शेकडो जणांवर नियमांचे उल्लंघन केल्यावर कारवाई केली जाते। मात्र गेल्या काही दिवसांपासून जुन्या नोटांवरील बंदीमुळे पोलिसांची कारवाई ठप्प आहे। वाहन चालक दंडाच्या रकमेसाठी 500 हजार रुपयांच्या नोटा देत असून पोलीस त्या नोटा घेण्यास नकार देत आहेत, त्यामुळे काही ठिकाणी वादही उद्भवतो। परिणामी वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावली असून आता कारवाई ऐवजी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत चालकांना प्रबोधन करण्यात येत आहे। दिनांक 8 नोव्हेंबर 2016 ज्या दिवशी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द झाल्या, त्यानंतर त्याचा परिणाम वाहतूक पोलिसांच्या कारवाई देखील नक्की झालेला आहे। त्यानंतर कारवाई करताना वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन केल्यानंतर नागरिकाकडून तडजोड शुल्क वसूल करताना वाहतूक पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। वाहतूक विभागाचे जे प्रभारी अधिकारी आहे त्यांनीसुद्धा वरिष्ठांच्या निदर्शनाशी बाब आणून दिलेली आहे। वरिष्ठांनी सूचना केलेली आहे की या कालावधीमध्ये नागरिकांना वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यानंतर तडजोड शुल्क वसूल करताना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितलेली आहे। सदर कालावधीमध्ये वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमन करण्यावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्यास वरिष्ठांनी सूचना दिलेली आहे। नागरिकांकडे सध्या चलनी नोटांची चणचण आहे, त्यामुळे कारवाई थोडी शिथिल केली आहे। कारवाई ऐवजी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत चालकांना प्रबोधन करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांमार्फत सांगण्यात आले आहे। सद्यस्थितीमध्ये चलन रद्द झाल्यामुळे रकमेमध्ये आम्ही तडजोड शुल्क वसूल करू शकत नाही, परंतु वाहतुकीचे नियमन करणे हे आमचं प्राथमिक कर्तव्य आहे। तरी आमचा जास्तीत जास्त भर वाहतुकीचे नियमन करण्यावरती आहे। आणखी जे वाहन चालक वाहतुकीचे उल्लंघन करतील, त्यामध्ये गंभीर बाबी असतील, तर त्यांच्याकडे आम्ही LTM देऊन त्यांच्याकडून त्यांची ड्रायव्हिंग लायसन तात्पुरत्या स्वरूपात आमच्या वाहतूक युनिटकडे जमा करून त्यांना ठराविक मुदत दिली जाईल। त्या मुदतीमध्ये सुद्धा देखील वाहन चालक त्या तडजोड शुल्काचा भरणा करू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालचा योगेश पाटील यांचा रिपोर्ट।